लाइंगरची उपचार पद्धती जी काही असते ती कशा पद्धतीने केली जाते आमच्या जा प्रेक्षकांना सांग अलायनरच्या उपचार पद्धतीबद्दल बोलायचं झालं तर मी ते दोन सेगमेंटमध्ये थोडंसं सांगते एक जर पेशंट आमच्या क्लिनिकला डायरेक्टली आला जसं पुण्यातल्या क्ल क्लिनिकला आला तर त्याचं ॲक्च्युअल कन्सल्टेशन होतं पुण्याच्या बाहेरील जे पेशंट असतील त्यांचं व्हिडिओ कन्सल्टेशन केलं जातं कन्सल्टेशनमधले आमचा मेन फोकस हा असतो की पेशंटची चीफ कंप्लेन कुठली आहे मेन प्रॉब्लेम त्यांना कुठला वाटतो आहे जर दातांमध्ये फटा असणं हा मेन प्रॉब्लेम असेल किंवा दात पुढे आलेलं हा मेन प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमवरती फोकस केला जातो सेकंड ड्युरिंग कन्सल्टेशन व्हिडिओ कन्सल्टेशन किंवा ॲक्च्युअल कन्सल्टेशनमध्ये पेशंटचे काही पिक्चर्स घेतले जातात त्यांच्या वरच्या आणि खालच्या दातांचं स्कॅनिंग केलं जातं जर बाहेरगावचे पेशंट असतील तर जवळच्या डेंटिस्टकडनं ते त्यांचं स्कॅनिंग करून घेऊ शकता किंवा माप घेऊ शकता आमच्याकडे ते माप एकदा डिजिटल फॉर्मॅटमध्ये आयदर मेल थ्रू किंवा व्हॉट्सॲप थ्रू आलं किंवा कुरिअर केलं गेलं तर त्यानंतर त्या पेशंटच्या त्या मॉडेल्सचे ॲक्च्युअल व्हर्च्युअल सेटअप्स बनवले जातात व्हर्च्युअल सेटअप्सवरती ट्रीटमेंट करून फायनल तर रिझल्ट पेशंटचा कसा असणार आहे म्हणजे दात ह्या पोझिशनला होती आणि ट्रीटमेंटच्या नंतर ते कुठल्या पोझिशनला जातील याचे व्हिडिओज मल्टिपल अँगल्सने बनवले जातात ते पेशंटबरोबर विदिन स्पॅन ऑफ थ्री डेज शेअर होता एकदा पेशंटने ते अप्रूव्ह केलं की हां मला ह्या पोझिशनला फायनल आलेले दात मला चालणार आहे तर इमिजिएटली आफ्टर थ्री डेज त्यांना त्यांचे लाईनरचे सेट हे डिलिव्हर होत असतात